हायकोर्टाने तसे आदेश दिले आहेत की विक्रांत घोटाळ्यातील आरोपी आर्थिक गुन्हे शाखा किंवा पोलिसांसमोर चौकशीसाठी उभे राहा व त्यासाठी ते गेले असतील. आता हा पोलीस तपासाचा भाग आहे. ईडी किंवा इन्कम टॅक्स पेक्षाही आमचे अधिकारी हे अशा प्रकारच्या तपासासाठी अधिक सक्षम आहेत. राजभवनांमध्ये जाणाऱ्या पैशांना कुठे पाय फुटले ते कोणाच्या खात्यात गेले या संदर्भात पोलीस अधिक तपास करतील. याबाबत मी बोलणं योग्य होणार नाही. भारतीय जनता पक्षाच्या म्हणण्याने महाराष्ट्र झालेला नाही. राज्यात कायद्याचे राज्य आहे आणि कायद्यानुसारच चालेल. अयोध्येचा मुद्दा हा पॉलिटिकल मुद्दा नाही. शिवसेना नेहमीच अयोध्येत जात आली तरी कोणीही कुठेही सभा घेऊ द्या. या देशात लोकशाही आहे. सभा घ्यायला बंदी नाही त्यामुळे कोणाला कुठे सभा घ्यायची आहे ते घेऊ दे. कुठे सभा घेतल्या या देशात लोकशाही आहे. सभा घ्यायला बंदी नाही आहे कुठेच. त्याच्यामुळे कोणाला कुठे सभा घ्यायची असते त्यांनी घ्यायला पाहिजे. घ्या ना सर. त्यांनी मशिदीच्या भोंग्याला धरून असं म्हटलेलं आहे की बघा हिंदूंनी तयार राहा. ह्याच्यावरती चर्चा संपलेली आहे. उगाच ते दळण दळत बसू नका. महाराष्ट्रात कमालीची शांतता आहे. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्राची जनता संयम्य आहे. बरं का? कोण काय करत आहे आणि कोणाच्या सांगण्यावरून करत आहे ह्या जनतेला कळतं. महाराष्ट्राच्या देशाला आणि ते पुरेसं आहे. आम्हाला बोलण्याची गरज नाही त्या संदर्भात. राज ठाकरेंचा अयोध्या दौरा हा राजकीय हेतू नव्हता असं वाटतंय. आता असं आहे की जे स्वतःच उघडे नागडे झालेले आहेत त्यांच्याकडून पोलखोलची अपेक्षा काय करताय तुम्ही. सोडून द्या. चला.